विद्यार्थी मित्रहो, आता आपण इयत्ता पहिलीच्या बालभारती भाग 3 या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 18 वर असणार हा पाठ पाहणार आहोत. इंट्रोडक्शन ऑफ द नंबर्स 11 to 20, म्हणजे 11 ते 20 या संख्यांची ओळख पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही 1, 2, 10 पर्यंत अंकांचा अभ्यास केलाय ना. लुक, लिसन, से अँड ट्रेस. लुक पहा, लिसन ऐका, से म्हणा, अँड ट्रेस म्हणजे ते गिरवायचं आहे ना. आता हे जे तुम्हाला काही नंबर्स दिलेले आहेत हो ना, आता हा जो पहिला नंबर दिलेला आहे ते एलिफंटचे चित्र आहेत ना, ते काउंट करायचे आहेत. आता काउंट करा पाहू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. हाऊ मेनी इलेफंट्स आर देअर? 11. हा, इलेवन इलेफंट्स. इलेफंट्स किती आहेत? 11. मग ते कसं गिरवायचं? हे बघा, आणि त्याला इंग्रजीत ELEVEN, 11. हे जे 11 आहेत ते या ठिकाणी तुम्ही अंक गिरवायचं आहे, बरोबर. या 11 मराठीत आपण काय म्हणतो? 11. आणि या ठिकाणी हे 11 गिरवून दाखवले आहेत. 1.11, बरोबर. हा जो पहिला जो नंबर आहे तो 11 आहे. आता त्याच्या पुढे आहेत बघा एलिफंट. हे दिसतात का एलिफंट? हा काउंट करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12, बरोबर. या ठिकाणी जो नंबर दिलेला आहे तो 12 आहे. या ठिकाणी हे ट्रेस करायचं आहे. या ठिकाणी 12 स्पेलिंग दिलेलं आहे, TWELPE, 12. आणि या ठिकाणी काय लिहिलंय हे वाचा. 12. 12 म्हणजे किती? 12. आणि या ठिकाणी पुन्हा ते 12 आपल्याला गिरवायचे आहेत. 1.2, 12. आता त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढे बघा एलिफंट आहेत. हा म्हणा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. नंबर 1 आणि 3, 13. या ठिकाणी हे ट्रेस करायचं आहे, तुम्ही गिरवायचं आहे. या ठिकाणी बघा 13, THIRTEEN, 13. त्याला आपण मराठी 13 म्हणजे किती? 13. हे तिथं तुम्हाला गिरवा ट्रेस करायचे आहेत. गिरवायचे आहेत किती आहे ते? 13. हा बरोबर, 1.13, 13. आता या ठिकाणी बघा, आता आपण हाती हे दिसतात. हा, पहिल्या लाईनमध्ये 5 आहे, दुसऱ्या लाईनमध्ये 5, 5, 5, 10, 10. आणि शेवटच्या हाती मोजा, 10, 11, 12, 13, 14. म्हणजे हा जो नंबर आहे हा किती आहे? 14. 14 जो स्पेलिंग FOUR, 4, आणि त्याला 3 जोडले, TEEN, 14. 14 त्यालाच आपण मराठीत काय म्हणतो? 14. 14. 1.4, 14. छान, इथं तुम्ही गिरवायचा 1.4, 14. आता बघा, या ठिकाणी प्रत्येक ह्यात 5, 5, 5 एलिफंट आहेत प्रत्येक लाईनमध्ये हो ना. हे किती अंक सांगा? 15. 5, 10, 15. हे 15. 15 इथे गिरवायचं आहे. 15 स्पेलिंग वाचा, FIFTEEN. 15. किती लिहिले ते? 15. 1.5, 15. 15, छान. आता हे डायरेक्ट आपण एलिफंट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. हे किती? 16. 16. या ठिकाणी आहे ते अंक गिरवायचे आहेत. 1 आणि 7, 16. इथं स्पेलिंग दिलं 16 काय आहे सांगा? SIXTEEN. SIX6 and 10, TEEN. 16. 16 म्हणजे हे काय दिलं? 16. 16. 16. 1.6, 16. 16. 16. आता पुढे बघा, हे जे एलिफंट आहेत हे काउंट केले तर किती आहेत माहिती आहे का? 17. 17. 17. हे गिरवायचे आहेत.
सेवनटीनचं या ठिकाणी स्पेलिंग दिलं आहे. सेवन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एस ई व्ही ई एन, सेवन म्हणजे सात, टीन टी ई ई एन, सेवनटीन म्हणजे सतरा. सेवनटीन म्हणा, सेवनटीन हे सतरा, एक दशक सात सतरा, एक दशक सात सतरा. छान. आता हे जे एलिफंट आहेत आपण काउंट करू, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन. वन आणि एट नंबर आहेत, एटीन. स्पेलिंग बघा, ई आय जी एस टी ई ई एन, एट इन, एटीन. एटीन म्हणजे किती? अठरा. अठरा, छान. रुद्राक्ष बरोबर, एक दशक आठ अठरा. आता या ठिकाणी बघा, जे एलिफंट आहेत हे आपण काउंट केलो तर हे किती आहे ते 19. किती आहे ते एलिफंट? 19. 19 एन आय एन ई 19. 19 म्हणजे 19 किंवा 19. एक दशक नऊ एकोणवीस. आता हा जो शेवटचा नंबर आहे, एलिफंट काउंट करूया, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी. इथे किती आहे ते? 20. या ठिकाणी दोन आणि शून्य, टू अँड झिरो ट्रेस करायचा. ट्वेंटीचं स्पेलिंग वाचा, ट्वेंटी हे म्हणजे किती? 20. या ठिकाणी किती दशक आहे ते? 20. 2 दशक 20. अशा रीतीनं आपण काउंट कसे करायचे हे शिकलो ना. एकदा पुन्हा एकदा इंग्रजीत काउंट करूया का हे अंक? हा म्हणा, इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईन्टीन. ओके, म्हणजे आता मराठीत म्हणूया, चला म्हणा, अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस. ओके, अशा रीतीनं आपण इलेवन ते ट्वेंटी आपण काउंट केलं, तर ट्रेस कसं करायचं ते केलं. आता घरी गेल्यानंतर तुम्ही 1 ते 20 पर्यंत हे अंक व्यवस्थित लिहून आणा वहीवर. ओके.